गोविंदा गोविंदा। आज या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी गिरीश महाजनजी, दादा भुसेजी, रवी चव्हाणजी, मंगलप्रभात लोढाजी, आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, या ठिकाणी श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भगवान बालाजींच्या तिरुपती तिरुमला देवस्थानातील सर्व आमची पुजारी मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता हा आनंद सोहळा आहे की प्रत्यक्ष तिरुपतीवरनं श्री बालाजी या ठिकाणी अवतरले आहेत आणि श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी ही आपल्याला सर्वांना मिळाली आहे। मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे डोंबिवलीमध्येच बालाजींचं दर्शन घडवलं आणि श्री तिरुपती बालाजींचा प्रसाद देखील या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतोय आणि मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी देखील हे दर्शन घेतलेलं आहे। इथलं वातावरण मंगलमय झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना श्री बालाजींचा आशीर्वाद हा निश्चितपणे मिळेल, कारण आपण असं मानतो की श्री बालाजी हे प्रत्येक भक्ताला पावतात। जो आपल्या मनातील संकल्पना त्यांच्यासमोर मांडतो त्याच्या संकल्पनेला बळ देण्याचं काम श्री बालाजी या ठिकाणी करतात आणि म्हणून आपल्या सर्वांना हा महोत्सव आपल्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो अशा प्रकारची या ठिकाणी मी श्री बालाजी चरणी प्रार्थना करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।